धाराशिव तालुक्यातील वानेवाडी इथल्या आश्रमशाळेत एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. नारायण बाबा रामजी वारकरी शिक्षण संस्थेत 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. या विद्यार्थ्याचा मृतदेह दोरखंडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. या प्रकरणी ढोकी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पण आपल्या मुलाला मारहाण करून लटकवण्यात आलं असा आरोप मृत विद्यार्थ्यांच्या वडिलांनी केलाय. या प्रकरणी संस्थाचालक उमरे महाराज यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर ही हत्या आहे की आत्महत्या हे स्पष्ट होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करतायत. मी गेलो आणि पाहिलं मी व्यवस्थित पाहिलं तर खाली सगळा चिखल लागते. माझ्या पायाला सगळा चिखल लागला चप्पलला जाताना. आणि मुलाकडे मी व्यवस्थित पाहिलं तर त्याच्या अंगावर सगळे वळ, मांडीवर वळ, पाठीवर वळ आहेत. आणि त्याच्या पायाला थोडासा चिखल लागला. आणि हे म्हणतात की मुलानं जाऊन आत्महत्या केली. तर हे आत्महत्या नाही, त्यांनी त्यांच्या मारहाणी त्याचा जीव गेला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे